हॅलो फ्रेंड्स कर्तव्य एज्युकेशन या एज्युकेशन चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकताच महाराष्ट्र शासनाचा महापरीक्षा पोर्टल अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीमध्ये जो बदल करण्यात आला आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय हा प्रसिद्ध झालेला आहे महापरीक्षा पोर्टल अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करून सुधारित कार्यपद्धतीबाबत म्हणजे ज्याचा अर्थ महापरीक्षा पोर्टल बंद होणार वगैरे असं काहीच नसून त्यामध्ये फक्त आवश्यक त्या सुधारणा करून ऑनलाईन पद्धतीनेच सर्व परीक्षा होणार आहेत हा पॉईंट सर्वप्रथम इथेच क्लिअर आपला करून देतो आणि यामध्ये दोन जे शासन निर्णयांचा उल्लेख केलेला आहे दोन हजार सतरा ऑक्टोबर दोन हजार सक, सतरा स सप्टेंबर दोन हजार सतरा आणि मार्च दोन हजार अठरा ह्या दोन शासन निर्णयांमध्ये जे दुरुस्ती आहे ती फक्त या शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे म्हणजे या दोन शासन निर्णयांना अधिक्रमित करणारा हा शासन निर्णय आहे असे म्हणणे योग्य ठरेल तर यामध्ये प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक एक अन्वये म्हणजे दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वये ऑनलाईन पद्धतीने महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याचे आयोजन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ म्हणजेच महा आय टी यांच्याकडून करण्यात येते म्हणजे ह्या ज्या ऑनलाईन परीक्षा असतात त्यांचं आयोजन कोण करतं तर महा आय टी आणि ते कशाप्रकारे करतात तर सदर परीक्षा घेण्यासाठी ते एका वेंडरची नियुक्ती करतात ज्याप्रमाणे आपण एखादी निविदा प्रोसेस करतो आणि विविध म्हणजे टेंडर काढून विविध निविदा मागवतो आणि त्यापैकी एकाला ते, एका ते निविदा मंजूर होते त्याप्रमाणेच हे वेंडरची सिलेक्शन करणार आहेत परंतु त्यांनी यामध्ये एक दुसरीही बाब उल्लेखित केली आहे ती म्हणजे सर्व विभागांच्या परीक्षा एकाच वेळी राबवण्याकरिता महा आय टीकडे मनुष्यबळ वेंडर उपलब्ध नाही बरोबर आहे ज्याप्रमाणे मागील वर्षी नगरपरिषद सेवा त्याचप्रमाणे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट यांच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या त्या वेगवेगळ्या दिवशी झाल्या होत्या त्यामुळे काय होतं की जे डिफिकल्टी लेवल आहे ती प्रत्येकाला वेगवेगळी फेस करावी लागते आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांना हा संभ्रम निर्माण होतो की माझा पेपर कठीण होता दुसऱ्याचा सोपा होता आणि नॉर्मलायझेशन वगैरे मग त्या सगळ्या प्रोसेस लांबत जातात तर असं होऊ नये त्यामुळे त्यामध्ये एक नवीन सुधारणा करण्यात आली आहे ती म्हणजे की एकापेक्षा अनेक सर्व्हिस प्रोव्हायडर यांची ते निवड करणार आहेत म्हणजे याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की शासनाच्या ज्या क आणि गट डच्या पदभरतीसंदर्भात परीक्षा प्रक्रिया राबवण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात येऊन सर्व्हिस प्रोव्हायडरचे इम्पॅनलमेंट करण्याची कार्यवाही महा आय टीमार्फत करण्यात येईल म्हणजे महा आय टी काय करणार यात सुधारणा कशा होतील तर महा आय टी ही निविदा प्रोसेस काढून अनेक एकापेक्षा जास्त अशा व्हेंडर कंपन्यांकडून ह्या परीक्षांचं आयोजन करेल ज्यामुळे एकाच प्रकारची परीक्षा जी आहे ती सर्व महाराष्ट्रात एकाच वेळी हो, घेणे शक्य होईल तर या प्रका यासाठी ती जाहिरात म्हणजे याची याची चिप, या पण जाहिरात प्रसिद्ध होईल त्या जाहिरात प्रसिद्धीनंतर अनेक निविदाधारक जे आहेत ते ह्या याच्यासाठी इच्छुक जे निविदाधारक आहेत ते आपल्या निविदा सादर करतील आणि त्यामधून काही वेंडर जे आहेत त्यांना ही निविदा मंजूर होईल आणि मग त्यांच्यामार्फत ह्या परीक्षा कंडक्ट केल्या जातील तर या प्रकारची सर्व जास्त माहिती जी आहे म्हटलं कुठल्या विभागात कोणत्या जागा रिकाम्या आहेत किती सध्या रिक्त पदे आहेत तर त्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे असते तर सामान्य प्रशासन विभाग ही माहिती महा आय टीला हस्तांतरित करेल म्हणजे इथे सांगितलेलंच आहे त्यांनी महा आय टीला हस्तांतरित करेल आणि महा आय टी मग त्या वेंडरकडून ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच पुन्हा एकदा इथे नमूद करतो ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार आहेत आणि सद्यस्थितीत सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आधी ज्या परीक्षांचे फॉर्म भरलेले आहेत जसे की पोलीस भरती असेल पशुसंवर्धन विभागाचे पण फॉर्म भरण्यात आले होते तर त्याचं काय होईल तर त्यांची जाहिरात प्रसिद्ध होऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अथवा परीक्षेचे आयोजन होणे बाकी आहे म्हणजे ज्या परीक्षांचे फॉर्म भरण्यात आले आहेत किंवा आयोजन होणे बाकी आहे अशा परीक्षांची जे सर्व माहिती आहे ती महाआयटीकडून कोणाला हस्तांतरित केली जाईल जे आता नवीन आपले वेंडर्स नियुक्त होतील त्यांना आणि त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने एकाच वेळी परीक्षा महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर घेण्यात येईल त्यामुळे महापरीक्षा पोर्टल रद्द होणार का त्यात दुरुस्ती होणार का हा जो संभ्रम आतापर्यंत निर्माण झालेला होता तो एक प्रकारे दूर झालेला आहे आणि आता फक्त अभ्यास करण्याची आपल्याला गरज so, आहे सो ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि तुमच्या ज्या काही डिफिकल्टीज असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जेणेकरून आपल्या सर्व डिफिकल्टीज सॉल्व करण्याचा प्रयत्न आम्ही पुढील व्हिडिओमधून करू थँक्यू